मैत्रिणीनो आजचा आपला जो विषय आहे तो आहे सुजाण पालकत्व आता सुजाण पालकत्व म्हणजे नेमकं काय आपल्याला पुष्कळ वेळा असं वाटतं की पालकत्व म्हणजे मुलांचं संगोपन पण खरंच थोडासा विचार करूया आणि मग सांगूया की पालकत्वाचा हा एवढा सीमित अर्थ आहे का हे पालकत्व म्हणजे नेमकं काय आहे का पालकत्वाची सुरुवात नेमकी कुठून होते आणि त्याची व्याप्ती काय आहे या प्रक्रियेमध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो यामध्ये काय अडचणी येतात आणि त्याच्यासमोर कोणकोणती आव्हानं येतात या सगळ्याविषयी येता येता विचार करणं आणि मग पालकत्वाचा अर्थ आम्ही समजून घेतला असं म्हणणं हे सुजाण पालकत्व ठरेल हो की नाही तर मैत्रिणीनो पालकत्वाच्या या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलवलं आहे रचना वनारसे यांना नमस्कार मॅडम नमस्कार रचनाताई या गेले कित्येक वर्षापासून मुलांसाठी विविध प्रकारचं काम करतात पण त्यामध्ये सुद्धा बालक पालक समुपदेशन आणि बालकांमधील वर्तन समस्या या विषयांवर त्या मुख्यत्वे भर देतात त्यांच्या अनुभवाकडे बघता त्यांच्याकडून आपल्याला आज जाणून घेण्यासारखं पुष्कळ आहे आणि ते आपण आजच्या आपल्या मुलाखतीमधून माहीत करूनही घेणार आहोत रचनाताई Uh, पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार आणि आता मैत्रिणींशी बोलण्याची सुरुवात करताना मी तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारते की आपल्या कामाचं नेमकं का स्वरूप काय आहे आणि आत्ता आपल्या विषयाचा मी टायटल जे सांगितलं की सुजाण पालकत्व तर याविषयी तुम्हाला काय वाटतं uh, पालकत्व हा विषय खूप मोठा आहे म्हटलं तर सोपा आहे नाही तर अवघड आहे ही एक जबाबदारी आहे ॲक्च्युली पण ही जबाबदारी पाळताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा आपल्याला समावेश करावा लागतो त्याच्यामध्ये बरेच जण त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आपल्याला लागतो आणि मुलाची घडण करणं आणि त्याच्यासाठी आपल्याला कौशल्य स्वतःमध्ये प्राप्त करून घेणं शिकणं हे फार आवश्यक आहे मी आज ह्या क्षेत्रामध्ये आले तर त्याचं कारण म्हणजे आधीच्या पालकत्वामध्ये आणि आजच्या पालकत्वामध्ये खूप फरक हो आहे असं मला नेहमी वाटत होतं महत्वाचं हे आहे की आजच्या जगामध्ये दिसतंय आपल्याला की आपल्या समाजामध्ये पालकांना एकच किंवा दोनच मुलं आहेत तर ते नीट घडावेत ती जर एकतर आपण त्यांना घडवू शकतो नाही तर बिघडू शकतो आणि बिघडवायचं तर कुणालाच नाही पण ते बिघडलं तर मग करायचं काय हा मोठा प्रश्न होतो आणि तोपर्यंत उशीर खूप झालेला असतो पालका पालका मुना मुना नहीं। नहीं। तर त्याच्यासाठी म्हणून मला असं वाटलं की आपण पालकांना पालकत्व काय हे समजून करायला पाहिजे आपण पालक म्हणून जबाबदारी ही जबाबदारी नीट पार पाडली पाहिजे आणि म्हणून मग मी ह्या क्षेत्रामध्ये आले असं झालं मला वाटतं तुमच्या करिअरची सुरुवात ही मुलांना शिकवण्यापासून झाली पण त्यानंतर तुम्हाला त्यातली आव्हानं समजत गेली आणि मग तुमचं बालक पालक समुपदेशन अशा प्रकारे निश्चितच निश्चितच त्याचे अनुभव काय किंवा काय करायला कसं सुरुवात केली तुम्ही त्याबद्दल थोडं सांगा एकतर पहिली गोष्ट म्हणजे मुलं विविध प्रकारे शिकतात हे मला खूप लहान वयातच कळलं म्हणून मी ठरवलं बालसंगोपनशास्त्रातून शिक्षण करायचं मी पुण्यातून सायन्स हे क्षेत्र निवडलं आणि त्याच्यातून मी शास्त्रातला मुख्य विषय घेऊन मी त्यातनं माझं पदवी शिक्षण केलं आणि माझं लगेचच लग्न झालं आणि मी साताऱ्याला गेले तिथे गेले तर तिथे म्हणजे शाळा व्यतिरिक्त मुलांसाठी काहीच नाही असं एकंदरीत माझ्यासमोर आलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मुलांना त्याचं फार महत्त्व आहे आणि म्हणून मग मी एक संस्था सुरू केली आणि त्या संस्थेमध्ये मुलांना विविध कौशल्य त्यांना शिकवण्याचं किंवा त्यांना त्याच्यासाठी संधी देता येतील असा उपक्रम एक राबवला मी तिथे तो सुरू केला साधारण एकोणीसशे ब्याण्णव साली मी ते सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग मी शाळांमध्ये जायला लागलं तर तिथे शाळेमध्ये इंग्लिश मीडियमची शाळा आहे मग इंग्लिशमध्ये मुलं बोलतच नाही आहेत मग जर बोललेच नाही तर त्यांना पेपर लिहिताना अडचण येणार मग त्याच्यामुळे मी इंग्लिश कॉन्व्हर्सेशन पण मुलांना शाळेमध्ये शिकवायला लागले आणि त्या शहरामध्ये मी पहिली शिक्षिका अशी असेन की जिनी शाळेमध्ये मुलांना इंग्लिश बोलायला शिकवलं आणि शाळेतली मुलं इंग्लिश बोलायला लागली तर तिथे एक असं मला अनुभव आला की ती पालक मला खिडकीतनं बघायला आले की अशी कोण शिक्षिका आली की आज माझा मुलगा घरी इंग्लिश बोलायला बोलायला लागला ज्याची माझी अपेक्षा होती तर तो, तो, तो एक अनुभव मला तिथे देता आला मग ती शिकवली त्याच्यानंतर मग मुलांना तिथे असंही अडचण होती की तिथे ज्या मुलांमध्ये काही प्रॉब्लेम आहे बिलो नॉर्मल मुलं अभाव नॉर्मल पण मुलं असतात बिलो नॉर्मल पण असतात ती दोन्ही नॉर्मल नाही आहेत असं म्हणतो आणि दोघांच्या नॉर्मलच्या पेक्षा वरची आणि नॉर्मलच्या खालची ही दोन्ही पण ॲबनॉर्मलच मध्ये मोडतली जातात तर ह्या मुलांसाठी प्रकार हा वेगळा असतो आणि सगळी मुलं एका शेल्टरमध्ये आपण नाही ठेवू शकत बरोबर त्याच्यामुळे मग त्या मुलांना तशा संधी उपलब्ध तिथे नव्हत्या मग मला मा पण एवढा अभ्यास नव्हता म्हणून मग मी काय केलं तर मी पुण्यामध्ये येऊन जसा वेळ मिळेल तसं मी इथे प्रशिक्षण घेत राहिले आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग तिथल्या मुलांना मी देऊ शकले hmm. तर तिथे जी चांगल्या क्लासमधली मुलं जी एका शेल्टर अंडर जी मुलं होती त्या मुलांना तिथे ठेवायची त्यांची तयारी नसल्यामुळे मग माझ्या संस्थेमध्ये ती मुलं येऊन त्या मुलांना मी माझ्याकडे त्याला तयार करून त्यांची कौशल्य तयार होण्यासाठी त्यांना मी wow. मदत करू शकले म्हणजे त्यांना सर्वसामान्य मुलांपर्यंत आणून पोहोचवणं हे oh. पर्यंतच काम तुम्ही करत होता हो आणि मग त्याच्यामध्ये जे काही मी मुलांबरोबर काम करून जो अनुभव घेत गेले तो मी पालकांच्या बरोबर पण प्रशिक्षणामध्ये त्यांना मी त्याची माहिती देत गेले त्याच्यामुळं त्याच्या पालकत्वामध्ये ह्याची एक भर पडली आणि आपण पालकत्वाचा अभ्यास नाही केला किंवा नाही समजून घेतलं तर मूल काय मोठं व्हायचं राहणार आहे का असेही प्रश्न येणारे पालक असतात पण मग पालकत्वाचं महत्त्व त्यांना पटवून देण्यासाठी मग विविध मी त्यांच्याबरोबर वर उपक्रम राबवत होते की विषय घेऊन त्यांना त्याची चर्चा घडवून आणत होते काही तज्ज्ञांना बोलवत होते कधी मीच माझ्या परीने जेवढं काही त्यांना समजवता येईल ते मी करत गेले आणि मग त्यांना एक ती दृष्टी येऊ लागली आणि ती दृष्टी आल्यानंतर मग ते जागृत पालकत्व त्यांच्यामध्ये ते बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये मला दिसतं आणि त्यांनी नेमकेपणाने पालकत्व निभवण्याचा त्यांनी प्रयत्न करू लागले आणि मग त्यानंतर मग काही काळानंतर मग दोन हजार मी परत पुण्यामध्ये आले माझ्या मुलाच्या पुढच्या शिक्षणासाठी तर त्यावेळेला असं झालं की पाळणाघराची गरज खूप होती माझ्याकडे तो अनुभव होता की मुलांमध्ये जर का मध्ये काही दोष असतील तर ते दोष त्यांच्या पालकांच्या लक्षात यायला पालकांचा आणि त्या मुलांचा सहवासच नाही आहे मग ते कळणार कसं मग मला अशी कल्पना आली की आपण एक पाळणाघर सुरू करूयात तर मी पुण्यामध्ये आल्यानंतर मला मी पाळणाघर सुरू केलं आणि त्या पाळणाघरामध्ये सुद्धा मला बरीच मुलांना मला अशी त्यांना मला माझ्या शिक्षणाचा अनुभवाचा लाभ देता आला पालकांना मार्गदर्शन नीट करता आलं त्यांच्या लवकरात लवकर लक्षात आणून देता आले त्या मुलांचे प्रॉब्लेम्स समाजामध्ये आपले लेबर स्कूल्स आहेत तारा मोबाईल सारखी शाळा आहे लेबरच्या मुलांसाठी तिथे जाऊन वॉलंटरी जाऊन काम करते अनाथालयांमध्ये जाऊन त्यांच्याही अडचणी असतात तर तिथेही काही मदत करता आली तर ती केली आहे आणि त्याच्यामध्ये मग अजूनही असं पुढे लक्षात आलं की आज पालकांचा मुलांचा सहवास नसल्यामुळे जे मुलांच्यामध्ये आज शहरीकरणामुळे किंवा टेक्नॉलॉजीमुळे असेल किंवा पिअर ग्रुप जे शहरांमध्ये मोठ्या जे आज आपल्याला दिसतात तर ते प्रश्न मोठे होत चाललेत म्हणून मग काउन्सिलिंगचं पण शिक्षण घेतलं आणि लर्निंग डिसेबिलिटीचं पण ट्रेनिंग घेतलं त्याही दृष्टीने मी मुलांच्या पालकांना मदत करत गेले त्या मुलांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत राहिले असे बऱ्याच पद्धतीने मी केलं आणि मग वर्तन समस्या जी आज खूप वाढलेली आहे मुलांमध्ये तर ती वर्तन समस्या कमी करण्यासाठी पालकांना आणि मुलांना मी हाताळून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांच्या घरामध्ये सौख्य नांदेल याच्याकडे थोडा माझा प्रयत्न माझ्या परीने मी करत आलेली आहे वा छान मी ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात अशी झाली की एक पालक त्यांच्या मुलाला मारत होते तर आणि का मारत होते तर त्याला येत नाही अभ्यासात आणि ती आई होती दहावी शिकलेली आणि मुलाला घातलं तर इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये त्या मुलाला अभ्यास येत नाही म्हणून ती आई मारत होती कारण परीक्षा आली होती तो करत नव्हता हे माझ्या नजरेस पडलं आणि मला वाईट वाटलं म्हणजे मला असं वाटलं की तिला पालकत्व नीट समजलेलं नाहीये किंवा तिच्याकडे स्किल नाहीये तर म्हणून ती जबाबदारी मी माझ्याकडे घेतली तिची दोन्ही मुलं खूप आणि माझ्याकडे शांतपणे आणि पटकन शिकायला लागली आणि मला त्यावेळेला मी दहावी झाले त्यावेळेला मला असं लक्षात आलं की शिकण्याच्या पण प्रक्रिया वेगवेगळ्या असतात प्रत्येकजण सारख्याच पद्धतीने शिकतो असं नाही आहे hmm. कोणी दृष्टीतनं शिकतो hmm. कोणी ऐकून शिकतो hmm. कोण करून शिकतो अशा तर पद्धतीने मुलं शिकत असतात <laughs> ह्याचा शोध मला अगदी पंधरा सोळा वर्षाची असताना मला लागला okay. आणि मग तिथून माझी ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला संशोधन असं सांगतं की आपण एक व्यक्तिमत्व आपल्याला हवं तसं घडवू शकतो किंवा त्याचं hmm. दिसणं सुद्धा आपल्या त्याचेही टेक्निक्स आहेत Hmm. जे आपण शिकून घेतले पाहिजेत आणि त्या मुलाला काय घडवायचं आहे हे hmm. सगळं आपण त्यावेळेला तर नक्की तशा पद्धतीने घडू शकतो म्हणजे जेव्हा आपल्याला बाळ होणार हे आपल्याला तेव्हापासूनच पालकत्वाची सुरुवात निश्चित, निश्चित निश्चित रचनाताई प्रत्येक मूल हे स्वतःचे काही गुण वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला असतो तर याविषयी तुम्ही काय सांगाल पालकांना संशोधनाच्या बद्दल थोडीशी मला माहिती द्यावी वाटते ती म्हणजे अशी आहे की त्यांना हे माहिती पाहिजे की मूल जन्माला येताना तो काय घेऊन येतो तर त्याच्याकडे परमेश्वराने दिलेल्या आपण जे अष्टशक्ती म्हणतो त्याची अष्टशक्तीची जी पूजा करतो ती अष्टशक्तीसारखंच त्या मुलांकडे आठ बुद्धिमत्ता आहेत जर आपल्याला जर माहीत असतील त्या आठ बुद्धिमत्ता कोणत्या आहेत तर आपल्याला पालकत्व निभवताना त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो तर त्याच्यामध्ये त्या बुद्धिमत्ता कुठल्या आहेत ह्याची थोडक्यात मी तुम्हाला माहितीच सांगते तर एक आहे ती म्हणजे भाषेविषयी तर ज्याच्याकडे भाषा चांगली आहे तो मुलगा भाषेशी संबंधित तो त्याचं करिअर निवडू शकतो त्याच्यासाठी पालकांनी दृष्टीने जर प्रयत्न करत राहिले तर त्यांचा पैसाही वाया जाणार नाही बरोबर हे एक त्याच्यातली प्रतिभा असू शकते दुसरी प्रतिभा अशी आहे की त्याची तर्काविषयी तर त्याचं गणित चांगलं असेल तर गणिताचा उपयोग जिथे आहे तो इंजिनिअरिंगला जाणाऱ्या जाण्यासाठी पात्र असलेला मुलगा असू शकतो तर आपलं जर लक्ष असेल की मुलाचा तर्क खूप चांगला आहे त्याचं तर त्याच्यासाठी त्याचा लेफ्ट ब्रेन डेव्हलप करण्यासाठी आपण त्याला जर का प्रशिक्षण देत राहिलो विविध प्रकारचे काही त्याला उपक्रमामध्ये सहभागी करून घेत राहिलो त्याच्यामध्ये ते प्रभावी जर असेल तर त्याच्यामध्ये निश्चित त्याचं करिअर यशस्वी होऊ शकतो त्याच्या त्या करिअरमध्ये काही मुलांमध्ये म्युझिकल किंवा संगीताचं ज्ञान त्याच्यामध्ये जास्त असू शकतं किंवा रिदमचं असू शकतं काही मुलांना आर्टिस्टिक किंवा क्रिएटिव्ह असे त्याची दृष्टी असते तो चित्रकार छान होऊ शकतो किंवा तो आर्किटेक्ट होऊ शकतो अशा पद्धतीने आपण मुलांची बुद्धिमत्ता मुलांकडे असते त्याच्यानंतर अशी शरीराविषयी असू असते तर काही मुलांना स्पोर्ट्समध्ये आवड असते शरीर म्हटलं तर एक तर तो स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतो की फिजिओथेरपिस्ट म्हणून त्याचंही शिक्षण घेऊ शकतो किंवा डॉक्टरही होऊ शकतो त्याच्या प्रश्नांवर तुम्हाला कळू शकतं की तो मुलाची आवड काय आहे त्याची जिज्ञासा कशाची जास्त आहे ह्याच्यावरती जर का पालकांचं लक्ष असेल तर निश्चित त्यांना अंदाज येऊ शकतो की त्या मुलाची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये hmm. आहे आणि त्याला कशामध्ये आपण पुढे मार्गस्थ करायचं त्याच्यानंतर मग लिडरशिपच्या जर का त्याच्यामध्ये क्वालिटीज असतील दोन माणसांमधला जो संवाद असतो त्याचा जो प्रत्येकाबरोबर जो संवाद छान असेल hmm. तो जर एखाद्याला समजून देऊ शकत असेल तर तो काउन्सलर होऊ शकतो तो, तो एखादा मोटिवेशनल स्पीकर होऊ शकतो Mm -hmm. तर ही क्षेत्र सुद्धा त्याला आपण त्याच्यामध्ये त्याला संधी देऊ शकतो किंवा तो ही जी माध्यमं आहेत त्याला काही तिथं त्याच्यासाठी आपण तयारी करू शकतो oh. आध्यात्मिक ओढ असलेली मुलं असतात काही mm -hmm. नैसर्गिकच असतात काही mm -hmm. मुलं असतात आत्मभान खूप असतं oh. त्यांना mm -hmm. मग त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी देऊ शकतो त्याच्यानंतर मग काही मुलांना झाडं लावणं झाडांविषयी माहिती घेणं निसर्गाविषयी चर्चा करणं असंही मुलांमध्ये असतं निसर्गाच्या बद्दल त्यांना जी जिज्ञासा असते ती मुलं निसर्गाबरोबर जे काही काम आपण करू शकतो किंवा आपलं करिअर करू शकतो तर त्याच्यामध्ये hmm. ती मुलं जाऊ शकतात तर अशा प्रकारची ही आठ बुद्धिमत्ता ह्या मुलांकडे असतात आणि ह्या बुद्धिमत्तांमधली एक बुद्धिमत्ता असते ती खूपच प्रभावी असते ती त्यांचं पोट भरायचं साधन म्हणूयात आपण असं मला oh पालकांना सांगू वाटतं छान या संदर्भामध्ये नेहमी एक उदाहरण दिलं जातं की मूल म्हणजे मातीचा गोळा असतो आणि त्याला आपण थापटून थोपटून हवा तो आकार द्यायचा असतो आपल्याकडे जेव्हा मूल असतं तेव्हा फारसं जगाची माहिती नसते त्याला आणि आपण जे शिकवतो ती मूल्य त्याच्यामध्ये रुजणार असतात तर मूल्य संवर्धनासाठी तुम्ही फार काम केलेलं आहे पहिल्यापासून त्या कामाविषयी आम्हाला सांगा मूल्य मुलांमध्ये येण्यासाठी आपल्याला वेगळं खरं तर काही करावंच नाही लागत Hmm. आता साधी गोष्ट मी उदाहरण सांगते तुम्हाला hmm. आता जर का आपल्याला मुलाला शिकवायचं की कचऱ्याच्या डब्यामध्ये आपण कचरा टाकावा साधा विषय हा तर आपण कृती करताना जर का आपण लांबून कचऱ्याच्या डब्यावर कचरा टाकला तर तो आज जाईल का तर नाही जाणार आणि हे कोण तो मुलगा जर पाहत असेल तर तोही तसंच वागेल hmm. आता इथे आपल्याला पालक म्हणून काय बदलायला पाहिजे तर आपण त्या कचऱ्याच्या डब्याजवळ जायला पाहिजे ते झाकण काढलं पाहिजे आणि हातातला कचरा त्याच्या आत पडेल ह्याची दखल घेतली पाहिजे हे जर तो मुलगा एकदा दोनदा तीनदा जर पाहिल तर तो कायमस्वरूपी कचरा त्या डब्यामध्ये तसाच टाकायला लागतो आणि हे जर का पहिल्याच आठ वर्षात मुलांना आपण जर ही गोष्ट शिकवली तर तो जन्मभर तसाच वागत राहतो मग ही प्रत्येक गोष्ट आपलं बोलणं असेल किंवा आपलं जे काही आचरण असेल आपल्याला आपल्या मुलांना आहाराच्या जर सवयी लावायच्या असतील तर त्याच्यासाठी प्रयत्न आपण पहिल्या ह्या आठ वर्षामध्ये जर केल्या तरच त्याचा उपयोग होतो नंतर कंप्लेंट्स येतच नाहीत मग म्हणजे पहिल्या आठ वर्षात आपण जे शिकवू ते त्याच्यासाठी आयुष्यभरासाठी शिकणं हो असं होच गेल्या पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळाहून तुम्ही बालक आणि पालक समुपदेशन यासाठी संस्था एक चालवताय तर या संस्थेमध्ये येणाऱ्या बालक आणि पालकांना समुपदेशन करताना तुमचे अनुभव हो काय आहेत पालकांना एखादा विषय घ्यायचा तर समजा मला पालकांना एखादी गोष्टी जबाबदारी शिकवायची की त्याला एखादा पालक असतो की तो म्हणतो की माझ्या मुलाला स्पोर्ट्स आला पाहिजे आजकाल दिसतं आपल्याला पालकांना की डान्स पण आला पाहिजे गाणं पण आलं पाहिजे क्राफ्ट पण आलं पाहिजे मग ते येण्यासाठी आपल्याला जर प्रयत्न करायचे असेल तर आपल्याला नेमकं मूल कधी काय शिकतं हेही माहिती पाहिजे माझ्या संस्थेमध्ये जी, hmm. जी मुलं येतात त्यांच्या पालकांना मी एक विषय घेते आता समजा मला मुलांना क्रिएटिव्हिटी त्या मुलांमध्ये येण्यासाठी किंवा सृजनशीलता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हो असं आपल्याला जर वाटत असेल hmm. तर मग त्यांना जर का आपण काही साधनं घरामध्ये आणून दिली hmm. किंवा साधं गोष्ट आहे की मुलाला झाड लावायचं आहे आता <CKKų> झाड लावायचं तर तो पसारा घालणार आहे कचरा करणार आहे <yup> मातीचे हात करणार आहे चिखल होणार आहे सगळं होणार आहे पण त्याच वेळेला जर का त्याला खूपच सूचना दिल्या की घाण नाही करायची मग त्या ह्याला हात नाही लावायचा मग ते तसं नाही करायचं मग असं नाही करायचं अशा खूप सूचना दिल्या तर त्या मुलाची त्यातली करण्याची जी उर्मी असते ती कमी होत जाते तर <frustrated> <laughs> त्याला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिला पाहिजे बरोबर हे मला पालकांना त्यांच्या ट्रेनिंग मध्ये हे सांगावं लागतं Hmm. की मुलांना जर सृजन बनवायचं असेल तर hmm. तुम्हाला त्यांना थोडी संधी दिली पाहिजे संधी बरोबर तुम्हाला त्यांना खूप सूचना देऊन त्याच्यातला इंटरेस्ट कमी नाही म्हणजे किंवा त्यांची ती करण्याची उर्मी कमी नाही करायची आणि बरोबर आपण त्यांच्या असलं पाहिजे आपण त्यांच्या बरोबर असो तर मग त्याची काळजी आपण निश्चित घेऊ त्या काळजी कुठे घ्यायला पाहिजे काय आपण आपल्या कृतीतनं त्याला आपण सांगू शकतो तो बघत बघत करत राहतो मग तसं पण मुलांना सूचना खूप दिल्या तर ती मुलं करत नाहीत ही मात्र गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे अच्छा आणि मुलांबरोबर जेव्हा आपण काम करतो त्यांच्या सहवासात जेव्हा आपण असतो तर त्यांच्या करण्याच्या कृतीमध्येच आपल्याला पटकन लक्षात येतं की त्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे का वाचताना सुद्धा आपल्याला मुलाला भाषा स्वच्छ आहे की नाही वा त्याची दृष्टी नीट आहे की नाही अशा गोष्टी मी जेव्हा काम करायचे तर त्यावेळेला माझ्यासमोर एक मी उदाहरण म्हणून सांगते की एक मुलगी माझ्यासमोर होती आणि त्या मुलीला डावा हात आणि डावा पाय हा नीट काम देत नव्हता आणि तिची गती पण कमी होती आणि हे पालकांच्या लक्षात आलेलं नव्हतं कारण ते, ते, ते दोघंही प्रोफेशनल होते आता त्या मुलीबरोबर जर ते कामच काही करत नव्हते किंवा त्याकडनं काही करूनच घेत नव्हते तिच्या घडणीच्या काळामध्ये बाई जर सांभाळत असेल तर ती बाई एवढं लक्ष घालेल ना तर माझ्या संस्थेमध्ये मी तिच्याकडनं जेव्हा करून घेणार तेव्हा तिला कात्री धरता येत नाहीये हे लक्षात आलं छोटी गोष्ट आहे पण त्या वयाच्या मुलीला ते करता बाकीच्या मुलांना येते तिला येत नाहीये मग तिच्या स्नायूंमध्ये प्रॉब्लेम आहे का ह्याची टेस्ट करून घ्यावी लागली आणि हे मग पालकांच्या लक्षात आणून द्यावं लागलं आणि असं ज्या वेळेला होतं तेव्हा पालक स्वीकारत नाहीत पण वेळेला पालकांना समोर घेऊन त्या मुलीला आपल्या त्यांच्या समोर जर करून घेता आलं आणि त्यांना समजून देता आलं तर मग त्यांच्या लक्षात जर लवकर आलं तर त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित आपल्याला योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य तज्ज्ञांची मदत घेऊन आपण त्या मुलाचे ते, मुला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो बरोबर वर्तन समस्यांवर तुम्ही पुष्कळ कर काम करता तर अशा वर्तन समस्या म्हणजे नेमक्या काय काय असतात आणि त्यावर तुम्ही काम करता म्हणजे नेमकं काय करता पालक नेहमी कंप्लेंट करत येतात की ऐकतच नाही मूल माझं ऐकतच नाही अकरा स्थळेपणा करतो आंग टाकून देतो किंचाळतो ओरडतो सार्वजनिक ठिकाणी असं जेव्हा मूल करतं त्यावेळेला त्या आईला नक्की काय करावं त्या मुलाला करा शांत करण्यासाठी <laughs> हे तिला मुळात कळतच नाही आता वर्तन समस्येवर जे आपण काम करतो तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या मुलाचं तसं वर्तन त्या मुलाने मुला करण्यासाठी नेमकं काय घडलं <laughs> त्याच्या कशामुळे तर मूल असं था डिस्टर्ब झालं हे आपल्याला जर <laughs> <था रहतना>। कळलं तर आपल्याला तिथे आपल्याला <laughs> काळजी घेता येऊ शकते अच्छा आता माझ्याकडे एक पालक यायचे ते पालक मला नेहमी म्हणायचे की मला ना कुठल्याही दुकानात तिला घेऊन जायला नको वाटतं कारण ती तिथे जर तिला हवं ते दिलं नाही तर ती अक्रस्ताळेपणा करते पूर्ण रस्त्यावरती लोळते काहीही करते ती ओरडते तर मला समजतच नाही तिच्याबरोबर काय करावं पण मुळात असं झालेलं आहे की त्या मुलाला लहानपणापासून असं शिकवलेलंच नाहीये की आपण आता हे घेणार नाही आपण नंतर घेऊ तू छान काहीतरी केलंच ना मग मी तुला ते देईन हु, असं जर आपण त्यांना थांबायला शिकवलं आपल्याला मुलांना थांबायला हे शिकवायलाच पाहिजे त्यांना नाही ऐकायची त्या मुलीला जर सवयच नसेल तोंडातला शब्द जर का आपण पुरतं लगेच करत असू तर ते मुलं असं वागणारच आहे त्याच्यामुळे काळजी काय घ्यायची की मुलांना नाही ऐकायला शिकवायचं थांबायला शिकू शकलो तर ते करायला आपण प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे ते असं वागणार नाहीये बरोबर रचना ताई तुम्ही वर्तन समस्या म्हणजे काय हे सांगितलं थोडक्यात आणि ते त्याचा शोध कसा घ्यायचा किंवा त्याच्या मुळात कसं जायचं हेही सा थोडं सांगितलं पण यासाठी काही ज्या उपचारात्मक पद्धती असतात शिकवण्याच्या तर त्या पद्धती कशा असतात आणि त्या कुठल्या असतात एक ट्रेनिंग आहे एबीए थेरपी म्हणून तर वर्तन समस्येवर काम आता हे वर्तन समस्या जी आहे ती प्रत्येक सगळ्यांची मोठ्या माणसांमध्ये पण वर्तन समस्या असतात लहानांमध्ये पण असतात पण मी शून्य ते आठ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी जास्ती फोकस का करते हेच मी थोडंसं तुम्हाला विस्तृत सांगते आपण माणूस म्हणून जेव्हा त्या मुलाकडे बघतो तर त्याला जर का सगळ्याच गोष्टी जर का नीट वळण असेल म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत वाचेला जर का चांगलं वळण असेल किंवा एखाद्याला काही मदत करायची असेल तर ती आपण त्या मुलाला त्याच्यामध्ये यावी म्हणून आपण काही शिकवलेलं नसेल तर मग आपण त्याच्याकडे अपेक्षा करू शकत नाही बरोबर बरोबर आहे तर त्याच्या वर्तनामध्ये नाही ती वस्तू माझीच आहे मग मा ती मी देणारच नाही आपण जे म्हण पाहतो मुलांमध्ये की शेअर करायला नको आहे मुलांना शेअर करायला शिकवायचं असेल तर आपण कसं वागतो तेच तो मुलगा शिकतोय तर शिकवताना आपण मुलांना काय शिकवायचं की दोन मुलांमध्ये एकमेकांशी चांगलं कम्युनिकेशन hmm. हा आता पण नेहमी खेळताना मुलांना बघतो तर मुलं काय करतात ओढाओडी करतात मला पण पाहिजे मला पण पाहिजे पण आपण त्या मुलाला जर असं म्हटलं की तू असं ओढण्यापेक्षा त्याला म्हण तुझं खेळून झालं ना की मला देशील का अच्छा मग ते कुणीही देतं कुणी नाही म्हणणार नाही पण तुम्ही ओढलं तर तो जास्त hmm. द्यायला तयार होत नाही बरोबर किंवा तुझं झालं की मला दे बरं का असं जर आपण म्हटलं म्हणायला त्याला शिकवलं तर तो निश्चित बरोबर तिथे भांडण मारामारी होणार नाही रागवणं होणार नाही रडारड होणार नाही तर आपला संवाद कसा आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे बरोबर यातून दोन गोष्टी तर आपण शिकवतो की थोडस वाटणं हे तर आहेच आहे आणि थोडस पेशन्स आपणही थोडे एक दोन मिनिटं थांबायला शिकवायला पाहिजे मुलांना आणि हे मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवणं फार महत्वाचं आहे म्हणजे लहानपणी आठ वर्षापर्यंत तुम्ही म्हणताय की मुलांची जडणघडण होत असते पण पालकत्वाचा प्रवास मात्र हा अनंत काळपर्यंत संपतच संपत संपत तर वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर पालकत्वाचं स्वरूप हे थोडं थोडं बदलत असतं लहान मुलांना आपण अशा प्रकारे समजावू शकतो पण थोडंसं वयात आलेली मुलं प्युअरिटी किंवा किशोरावस्थेमध्ये आलेली मुलं यांना शिकवण्याच्या काही वेगळ्या पद्धती असतात त्यांचे प्रॉब्लेम्सही वेगळे असतात तर यावर तुम्ही काय करता किंवा तुमच्याकडे अशा काही समस्या येतात का आता युवा पिढीच्या बाबतीत तर असं आहे की मुलांना आता टेक्नॉलॉजीचा खूप म्हणजे व्यसनच म्हणता येईल आपल्याला त्याची सवय इतकी आहे की त्याच्याशिवाय ते, ते राहूच शकत नाहीत आणि त्याच्यापासून त्याला जर बाजूला करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण मुलांना जर का तू हे करू नको सारखं जर म्हटलं तर त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला काय कर हे जर सांगितलं तर निश्चित तो मुलगा पुढे जाणार पुढे जाऊ शकतो त्याला त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल काही जर दिलं तर असं माझ्या अनुभवात आहे की आपण जर का लहानपणी जर मुलांना खूप गोष्टींच एक्सपोजर दिलं की विविध गोष्टींची माहिती दिली काही गोष्टी वाचून दाखवल्या आणि मोबाईल जरी बघत असला तरी तो त्या मोबाईलमध्ये नक्की बघतोय काय त्याची चर्चा तू काय रे पाहिला मोबाईलमध्ये मला जरा सांगशील का असा जर का आपला संवाद असेल तर तो मुलगा निश्चित सांगेल मग त्याला आपण असंही जबाबदारी पण त्याला वाटेल की मी काहीही बघितलं तर मला आई प्रश्न विचारते सा की तू काय पाहिलंस मला जरा मला सांगशील का मला पाहायला वेळ मिळत नाही तर तू मला सांगितलं तर त्याची माझ्याही ज्ञानात भर पडेल असा जर आपला संवाद जर मुलांबरोबर झाला तर निश्चितच हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं अच्छा रचना ते अवस्थेमधल्या मुलांचं टेक्नॉलॉजीच्या आहारी जाणं आणि त्यात असलेले धोके यावर आपण बोललो आणि त्यावर पालक म्हणून आपण काय करावं हे उपाय सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलेत पण किशोरावस्थेतल्या मुलांमध्ये आणखीनही काही समस्या असतात मुलात त्यांना आपल्या भावना नियंत्रण कशा कराव्यात हे पुष्कळ वेळा लक्षात येत नाही त्यांना कधीतरी राग कंट्रोल होत नाही त्यांना खूप खोटेपणाचं आकर्षण वाटतं चित्रपटांमध्ये जे बघतात ते सगळं खरं वाटतं प्रेमात पडण्याचं हे वय असतं त्यामुळे भावनिक गुंता तो कसा समस्या त्या सोडवाव्या कशा हे त्यांच्या लक्षात येत नाही तर या अशा वेगवेगळ्या समस्यांवर पालक म्हणून कसं रिॲक्ट व्हावं काय शिकवावं आणि कसं त्यांना सांभाळावं तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला असं वाटतं की ही जी समस्या आहे पालकांच्या समोरास ती मुळात ती सुरुवात ह्याच्यामुळे होती की पालकांचा संवादच मुलांच्या बरोबर कमी आहे hmm. मुलांच्या बरोबर आपण सतत बोलत राहिलो तर आपल्याला त्या मुलांच्या मनात काय चाललं आहे किंवा त्यांची मित्रमंडळी कोण आहेत त्यांना आपण hmm. जर का घरी बोलवू शकलो hmm. आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवतोय असं आपण त्या मुलाला जाणवतात कामा नाही पण त्याचे मित्र कोण आहेत तो कुणाबद्दल जास्ती काय बोलतो आहे मग त्याच्यावरती आपली मतं काय आहेत आणि त्याची तू असं म्हणत होतास तर मला असं वाटतं असं जर का आपली मतं आपण त्यांच्यावरती लादायची नाही पण मला असं वाटतं म्हणून जर आपण सम एक गप्पा मारल्या आपण मुलांबरोबर तर आपल्यासमोर समस्याच निर्माण होणार नाहीत असं मला वाटतं कारण मी हे होतं सांगते की त्या त्या वयामध्ये त्या, त्या त्या भावना मुलांच्या उफळून येतातच प्रेमात पडणं किंवा सिगरेट ओढून पाहणं ह्या पण गोष्टी मुलं करतात तर ह्या गोष्टी का चांगल्या नाही आहेत पण ह्या केव्हा बोलायच्या ह्याची पण एक टायमिंग आहे तर ज्यावेळेला तो, तो शांत आहे आणि तुम्हीही शांतपणे त्याच्याशी गप्पा मारता आहात तुम्ही दोघंच आहात तुम्ही समजा कधीतरी त्याला सिगरेट ओढताना पाहिलंय किंवा तुम्हाला कोणीतरी पालक म्हणून सांगितलंय कुणीतरी पण कुणी त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट कसे होता त्याचा फार इम्पॅक्ट जास्त होतो त्याचा परिणाम कसा होईल जर तुम्ही त्याला लाईटली घेतलं की अरे आजकाल मुलं हे फार करतात रे म्हणजे हे ना शरीराला चांगलं नसतं तू बघितलंस का ऍडव्हर्टाईजमध्ये ती बारीकशा अक्षरामध्ये तिथे लिहिलेलं असतं की तुमच्या शरीराला ते ले ले शरी हानी, हानी पोहोचवणार आहे हे आपल्याला दाखवतात खरे ते ऍडव्हर्टाईज ही मला ऍडव्हर्टा तोच विषय घ्यायचा पण वेगळ्या पद्धतीने आपण त्याच्यापुढे जर ही विषय मांडला आणि तो लगेच नाही थोडासा मध्ये अवधी गेल्यानंतर जर का ह्याविषयी चर्चा केली कुठेतरी प्रसंग घडला आणि त्याच्यावरती जर आपण ह्याच्यावरती मतमतांतर आपल्याला जर सांगितलं त्यांच्याशी केलं तर तो शांतपणे तो विचार करू शकतो की ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे आपण करावी की न करावी हे त्याच्यातून त्याला समजू शकतं पण तो संवाद असला पाहिजे तो मला असली कंप्लेन आली तुझ्याबद्दल असं जे नेहमी होतं आणि आपणच चिडून त्याला चिडून त्याच्याशी विषयी आपण चर्चा करणं निश्चितच टाळलं पाहिजे इथे आपल्याला संयम ठेवणं फार गरजेचं अगदी आणि पुष्कळ वेळा असं होतं की या वयातल्या मुलांना जर आता मला नाही सांगते ना तर मी करणार असा एक विचार असतो त्यांचा आणि तो केला जातो शिवाय पियर प्रेशर असतंच पुष्कळ बाहेर जे बघतात ते केलं जातं अशा वेळेला मुलांना खूप संयमाने हाताळणं गरजेचं असतं आणि ते तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं रचना तर इथे मला असं म्हणावं वाटतं की पुढची पिढी ही देशाचं भविष्य असतं आणि ती उत्तम घडण्यासाठी सगळेच जण म्हणजे पालकत्व या क्षणी फक्त वडील आणि आई यांच्यामध्ये नसून ते अनेकांचं पालकत्व असतं असावं hmm. तर या पालकत्वाच्या या अशा व्याख्येमध्ये कोण कोण आपल्या जात आपण जेव्हा पालक म्हणतो तेव्हा आज मुलांना विभक्त कुटुंबामुळे खूप प्रॉब्लेम्स येत hmm. आहेत पण ह्या मुलांना आपण त्यांच्या आजी आजोबांबरोबर इतर नातेवाईकांबरोबर पण पण जोडलं गेलं पाहिजे hmm. पण त्याच्यासाठी आज आपण समाजात बघतो काय तर आपण एखाद्या कार्यामध्ये गेलो तर आपण डोकंच जातो hmm. पण तिथे आपण मुलांना नेलं तर मुलांना विविध प्रकारची लोक म्हणजे प्रत्येक माणसाच्या अंगी असलेले गुण बघायला मिळतील बोलण्याची पद्धत असेल त्यांचे प्रश्न येतील की तू कोणत्या शाळेत शिकतो किंवा कॉलेजमध्ये काय करतो तुझे मित्र कोण किंवा काय तुला काय आवडतं काही नाही काही गोष्टी तर त्याच्यामध्ये समाजाचाच समावेश खूप मोठा आहे पालकत्वामध्ये फक्त पालक म्हणून आई आणि वडील जबाबदार नाही आहेत आजी तेवढीच जबाबदार आहे आजोबा आई आजी आजोबांची शाबासकी तर खूप मोठं त्यांच्यावरती प्रभाव त्याचा आयुष्यभर होतो <laughs> त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये त्यांचा पण सहभाग खूप मोठा आहे <laughs> आणि पालक म्हणून बाबांची जबाबदारी फक्त पैसे कमवून आणि आणून दे त्याला त्याची कर्तव्य हो। शाळेची फी भरली म्हणजे संपलं असं नाही आहे पण बाबांचा पण संवाद असणं फार गरजेचं आहे बरोबर आणि मी तुझ्यासाठीच सगळं करतोय हे जर सारखं त्याला सांगत राहिलं तर त्या मुलाला ती गोष्ट आवडत कुणालाच ना आवडत नाही तसं सांगितलेलं तर आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि मुलगा असेल तर बाबांचा आणि मुलाचा संवादही होणं फार गरजेचं आहे जसं मुलीचा आई बरोबर Hmm. आणि पालकत्व जेव्हा आपण स्वीकारतो तर त्यावेळेला आपल्याला अनेक कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात करावी लागतात शिकून घ्यावी लागतात hmm. माहिती वाचून घ्यावी लागते आजकाल खूप यूट्यूबमुळे वगैरे आपल्याला माहिती मिळूच शकते आजकाल पहिल्यासारखं नाही आता तर खूप गोष्टी माहिती विध्यात चर्चासत्र आहेत hmm. पुष्कळ गोष्टी आज समाजामध्ये घडत असतात तिथे जाऊन आपण सहभागी व्हायला पाहिजे शाळेतल्या पालक पालकसभेमध्ये पालकांच्यामध्ये फक्त बाबांनी किंवा फक्त आईने जाणं अपेक्षित नाही आहे तिथे दोघांनी जाऊन मुलांची प्रगती कशी होती आहे किंवा तो काय काय करतो आहे आणि त्याच्याबद्दल जर काही शाळेमधून काही नेगेटिव्ह आलं किंवा नकारात्मक काही माहिती मिळाली तर त्याच्यावरती चिडून जाऊन त्याच्यावरती प्रतिक्रिया न देता hmm. शांतपणे आपण त्याच्यावरती विचार करून त्याच्याशी आपण संवाद साधला तर तो प्रश्न तिथल्या तिथेच सोडवला जाऊ शकतो बरोबर आणि नेहमी मुलांचे मला ही मला निष्ठून एक गोष्ट सांगावी वाटते तुम्हाला की एखादी चूक मूल जो करतो तो काही गुन्हा नसतो तो त्याच्या अज्ञानामुळे घडत असतात ह्या गोष्टी बरोबर म्हणजे पालकत्वाची एक जाण किंवा दृष्टी ही पालकाला असली पाहिजे आणि ती हळूहळू झिरपत मुलांमध्ये उतरत असते मुलं ही बघून बघूनच जास्ती शिकत असतात अशा वेळा तुमच्या आता इतक्या वर्षाच्या या सगळ्या अनुभवांमधून तुम्हाला काय वाटतं पालकांचे कुठले प्रकार पडतात का असे की या कॅटेगरीतले काही पालक त्या कॅटेगरीतले काही पालक आणि मग काय योग्य काय अयोग्य त्याविषयी जरा चर्चा करूया तसं म्हटलं तर तीन प्रकारामध्ये पालकांना आपण पाहू शकतो एक प्रकार आहे तो म्हणजे पालक तो म्हणजे कटकट असा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं तर ती कटकट नाही समजायला पाहिजे ते एक आव्हानच आहे ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे दुसरे असे आहेत की त्यांना त्यांची कर्तव्यच महत्वाची असते पालकत्व म्हणजे कर्तव्य मग त्याच्यामध्ये काय की मी फीसाठी पैसे गोळा करणं पैसे कमवून आणणं कपडे देणं तुला काय हवं नको ते आणून देणं हे कर्तव्य करतात आणि मग त्या कर्तव्य करतोय ह्याचीच चर्चा त्या मुलाशी जास्ती मी तुझ्यासाठी हे करतोय मी तुझ्यासाठी ते करतोय असं खूप बोलणारे पालक असतात बरोबर आणि तिसऱ्या प्रकारचे एक पालक असतात तर ते म्हणजे स्वतःला भाग्यवान समजणारे पालक असतात hmm. भाग्यवान समजणारे जे पालक आहेत त्यांनी इतकं सुंदर मुलांचं विषयाबरोबर वर पालकत्व त्यांनी निभवलेलं आहे hmm. की त्यांना आठ वर्षानंतर मुलांकडे बघावंच लागलेलं ला नाही आहे ती मुलांचे निर्णय घेणं किंवा त्या मुलांचं वर्गामधलं वर्तन hmm. किंवा संगत करणं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्या मुलांना जेव्हा ते मार्गदर्शन घ्यायला माझ्याकडे येतात प्रत्येक टप्प्याला प्रत्येक सारखं माझ्याशी कम्युनिकेशनमध्ये राहतात आणि ते कसे सोडवायचे ह्याचं जर ते कौशल्य माझ्याकडून शिकून जातात त्यावेळेला ते आठ वर्षापर्यंत जे काही काम होतं त्याच्यानंतर त्यांना बघावंच लागत म्हणजे मुळात त्यांना पुढचे प्रश्न निर्माणच होत नाहीत असं असं दिसतं म्हणजे पण जे कटकट म्हणून समजतात त्यांना आयुष्यभर मग कटकटच वाटत राहते ती आणि आयुष्यभर आई ती कटकट निभावावी लागते हा असंही होत तर आनंद घ्यावा पालकत्वाचा स्वतःमध्ये आपण एक नव्याने माणूस म्हणून घडत असतो लग्न झाल्यानंतर पण आपण बदलतो की पत्नीशी आपल्याला जमवून घ्यायचं आहे तसं जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्या मुलासाठी आपल्याला त्या मुलाला पण समजून घ्यायचं असतं त्या मुलाला घडवण्यासाठी आपल्याला काही कौशल्य स्वतःमध्ये आत्मसात करायची असतात yeah. तर ह्याचंही प्रशिक्षण आपल्याला घेणं आज गरजेचं आहे त्याचं मूळ कारण म्हणजे आज विभक्त कुटुंबामध्ये एकतर आपण आपल्याला सतत असं वाटत होतं की मी करतोय हे बरोबरच करतोय पण ते बरोबरच असेल असं नसतं ते म्हणजे त्यात सुद्धा काही त्रुटी असू शकतात त्याचे hmm. भविष्यात काहीतरी परिणाम दिसू शकतात जे अप्रिय असू शकतात तर आपल्याला ते ते जर टाळायचं असेल तर आपल्याला निश्चित त्याची नीट माहिती मार्गदर्शन घेऊन आपण एखाद्या काउन्सिलरला करेक्ट राहून सतत आपण आपल्या मुलाला घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो बरोबर असं सुजाण पालकत्व निभवताना तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल किंवा तुमच्याकडे येणाऱ्या काही क्लायंट्स असतील त्यांच्या बाबतीतलं असेल असे लक्षात राहिलेले काही अनुभव आहेत का की सुरुवातीला पूर्वी असं होतं असं होण्याची शक्यता होती आणि मग ते योग्य वेळी लक्षात आल्यावरती आता हे असं असं घडलेलं आहे अशा असे अनुभव पुष्कळ आहेत पण त्यातले मी क्रिटिकल एक गोष्ट सांगते की एक पालक येथे डॉक्टर आहेत दोघं जणं आई आणि बाबा आणि प्रख्यात डॉक्टर आहेत त्यांच्या शहरामध्ये आणि त्या मुलीमध्ये प्रॉब्लेम आहे हे त्यांना डॉक्टर असल्यामुळे माहीत तोत। माहीत होतं कळलं होतं त्यांना ते पण त्या त्या मुलीबरोबर करायचं काय ह्याचं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं त्यांना एवढंच कळत होतं त्याच पालकांची मोठी मुलगी माझ्याकडे बाल म्हणजे माझ्या संस्थेमध्ये येत होती ती तर त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी माझा परिचय होता चांगलाच परिचय होता त्यांना कारण एक ने दोन ने तीन वर्ष ती मुलगी माझ्याकडे मोठी येत होती तर ह्या मुलीला धाकट्या मुलीला त्यांच्या माझ्याकडे जे संस्थेमध्ये प्रवेश मिळायच्या वयाच्या आतल्या वयातली मुलगी मी घेतली होती हिला ही, ही एकच केस अशी आहे तर त्या मुलीबरोबर जे मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांचा जो त्या मुलीला फायदा झाला तो फायदा इतका झाला की ती मुलगी आज पी एच डी करते अच्छा तर त्या मुलीला तिच्या स्नायूंमध्ये प्रॉब्लेम होता पायाच्या आणि हाताच्या Hmm. दोन्ही मध्ये तिला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे तिला चालताही नीट येत hmm. नव्हतं नी आणि हाताने करायच्या गोष्टी तिला कौशल्यपूर्वक कर, करता येत नव्हतं hmm. किंवा हातात धरताही तिच्या येत नव्हतं पण मी काय केलं असेल तर तिथे त्या मुलीला अशा संधी निर्माण करून दिल्या की तिला दोन्ही हाताने एखादी गोष्ट करावी लागेल hmm. hmm. साधं उदाहरण म्हणजे कागद फाडणे तिच्याकडनं hmm. मी ते, ते कागद फाडताना त्याच्या आधी मी तिला सूचना द्यायची की हा मला कागद आता मला कामाचा नाहीये तो कागद मी तुला देते मी त्या वयाच्या मुलीला सांगून का असं केलं असेल म्हणजे तिने घरामध्ये ही काळजी आपण घेतली की घरामधला कुठलाही कागद घेऊन आपण तो फाडायचा नाही आहे ना तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो तर तिला मी माझ्या संस्थेत आल्यानंतर तिला तो कागद द्यायचे आणि तिच्या दोन्ही हातांना थोडासा आधार देऊन तिच्याकडनं करून घेऊन तिच्या स्नायूंला बळकटी येण्यासाठी तिला मी काही काळ त्याची एक्सरसाइज देत राहिले तो व्यायाम म्हणून तिच्याकडनं करून घेतला किंवा आपण थोडंसं तिला मी हे देत होते क्ले मिळतो आपला प्लासिसीन म्हणतो किंवा कणिक असेल तर ती तिला सारखी बोटाने म्हणजे हातामध्ये ला ती मळायला लावणं होती तशा गोष्टी करून घेतल्या काही गोष्टी तिच्या पायाला व्यायाम होईल अशा काही कृती तिला करायला लावल्या आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं त्याच्या त्या हातामध्ये पायामध्ये जोर येईल येण्यापर्यंत आम्ही प्रयत्न केले आणि ती मुलगी एकदम नॉर्मल झाली आणि तिच्यामध्ये अध्ययन अक्षमता पण तिच्यामध्ये होती हे नंतर तिच्या शिक्षण करताना ते लक्षात आलं होतं तर त्याच्यावरती मग मी उपाय करायला सुरुवात केली तिला शंभर टक्के मी तिच्यावरती माझ्या परीने मी जेवढे उपाय करत था था हो आ, करता येईल तेवढ्याबरोबर करत राहिले आणि काही काळ झाला ती मुलगी मोठी व्हायला लागली तशी म्हणजे माझ्याकडे फक्त मोठ्या गटापर्यंतच मुलं यायची त्यावेळेला तर ती मुलगी ज्यावेळेला चौथी पाचवीत असेल आणि त्यावेळेला ती मुलगी तारे जमीन पर पिक्चर पाहायला आली आणि माझं कुटुंब आणि त्यांचं कुटुंब तिथे आलं तर ज्यावेळेला त्या मुली ही केस आहे हे ते कळलं होतं ती वेळेत mm. कळली होती त्या आईवडिलांना मी सांगितलं होतं त्यांना कितीला हा पण प्रॉब्लेम आहे आणि तो जेव्हा सॉल्व केला आणि तो त्याच्यावरती आपण मात केली mm. तर ती गोष्ट त्या बाईच्या लक्षात आली त्या आईच्या आणि mm. त्या आईला ज्या भावना उफळवून आल्या मला तिथे पाहिल्यानंतर mm -hmm. की त्या सार्वजनिक ठिकाणी मला म्हटल्या की ही गोष्ट जर त्यावेळेला मला लक्षात आली नसती तर आज काहीतरी वेगळं चित्र समोर असतं hmm. तर मी तुमचे मा मानव तेवढे आभार कमीच आहेत असं त्या मला म्हटल्या किती सुंदर अनुभव आहे हा असं आपल्याकडून आयुष्य घडणं हा किती आनंददायी अनुभव आहे खरंच इतक्या वर्षाच्या तुमच्या अनुभवांमध्ये तुम्ही अनेक प्रयोग केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे पालकांना सुद्धा सुजाण पालकत्व म्हणजे काय हे समजावण्याचा प्रयत्न के तुम्ही केलेला आहे तुमच्या बोलण्यातून ते जाणवत आहे समजतंय पण हा विषयच एवढा मोठा आहे की तो आपल्या वेळेमध्ये बसवणं शक्य होणार नाही पण जाता जाता तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल मुळात म्हणजे पालकत्वामध्ये पालकांचा आणि मुलांचा संवाद हा खूप सुदृढ असला पाहिजे तो दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना आपल्यावरती विश्वास वाटला पाहिजे तर त्यांच्याबरोबर आपण नेहमी फक्त चांगलंच ऐकत असू मुलाकडनं hmm. पण बाहेर जर का त्यांच्याबरोबर काही वाईट होत असेल तर ते पण त्यांनी आपल्याला सांगायला आपला संवाद जर नसेल तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो hmm. त्याच्यामुळे आपला सतत संवाद असला पाहिजे मुलाबरोबर त्या मुलाला आपल्याबरोबर विश्वास वाटेल असं आपलं नातं असलं पाहिजे आणि आपला कनेक्ट जो आहे कनेक्ट कशामुळे होतो तर आपल्या संवादात आपला कनेक्ट होत असतो म्हणजे आपण जे जोडलेले असू जर का मूल आणि आई जर का जोडलेलं असेल आपण नेहमी पाहतो की पालक आ, बाबा एकतरी जवळचा असतो ज्याचं सगळं मूल ऐकत असतो किंवा आई तरी असते दोघांचंही ऐकत असेल तर तो खूपच तिथलं वातावरण चांगलं आहे असं आपण म्हणू शकू पण एक असं असतं साधारण तर ते कशामुळे असतं तर तो संवाद Hmm. संवादामुळे ते नात परस्पर संवाद हा प्रत्येक नात्याचाच प्राण प्राण आहे आहे तर तो आपण तिथे आपण काळजी घेतली पाहिजे जिथून त्यांचा विश्वास निर्माण होईल आणि त्याच्या आधारावरती आपण मुलांच्या आयुष्यामध्ये चांगलं वाईट जे काही घडतंय ते आपण माहिती घेऊ शकतो बरो, बरोबर आणि वेळच्या वेळी मुलांचे जर का प्रश्न सोडवले गेले तर hmm. तो प्रश्न मोठा होत नाही बरोबर तो आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो भविष्यामध्ये आणि आपण ज्या वेळेला मुलांशी जे काही बोलतो त्या बोल ता तर त्यावेळेला आपल्या मुलांशी डोळ्यात डोळे घालून बोल बोललं पाहिजे आपण ते जर का आपण टाळत असू तर आपण अपराधी पण आपल्या त्याच्यामध्ये आपण त्याला दाखवत असतो की मी अपराधी आहे हे मानसशास्त्राप्रमाणे मी सांगते सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू हे असं आहे की तुम्ही जर hmm. का एखाद्याशी डोळ्यात डोळे घालून बोलत नसाल तर तुम्ही अपराधी आहात किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहात किंवा तुम्ही बरोबर नाही आहे असं तुम्ही त्यांना सांगत असता hmm. बरोबर hmm. तर हा ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत दुसरी गोष्ट पालकांनी मुलांना थांबायला शिकवलं पाहिजे पेशन्स आपलेही ठेवले पाहिजेत तेव्हा मुलांमध्ये पण पेशन्स डेव्हलप होतात स्किल्स hmm. आपल्यामध्ये डेव्हलप केले तर मुलांमध्ये पण डेव्हलप होतात अगदी बरोबर आणि अशा पद्धतीने जर का आपलं नातं आपण जग सुदृढ करू शकलो hmm. तर त्यांनी पालकत्व आपलं खूप प्रभावी राहील आणि आपल्याला पालकत्व खूप समाधानकारक आपल्याला आयुष्यभर ते समाधान देत राहील छान पालकत्वाचा आनंदाचा प्रवास कसा असावा हे तुम्ही फार छान आणि थोडक्यात सांगितलं आणि सुजाण पालकत्वाचा एक वेगळा अर्थ आम्हाला समजावून दिलात तुम्ही इथे आलात आणि तुमचा पुष्कळ वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार